नांदेड जिल्ह्यात सर्वच तालुक्यात सोयाबीनचे बियाणे उगवलेच नसल्याच्या तक्रारी आहेत, त्यामुळे तात्काळ पंचनामे करावेत अशी मागणी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केली आहे। बोगस बियाणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्यामुळे दुबार पेरणीसाठी सरकारने मोफत बियाणे द्यावे अशी मागणीही चिखलीकर यांनी केली आहे। बोगस बियाणे देणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करावेत अशा मागणीचे निवेदन खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी जिल्हाधिकारी विपिन ईटनकर यांना दिले। परंतु 50% वर शेतकऱ्यांनी आतापर्यंत सोयाबीन न निघाल्याच्या तक्रारी केलेल्या आहेत। मी कृषी खात्यांना पण सूचना दिल्या पंचनामे करण्याच्या संदर्भात, कृषी मंत्र्यांना पण त्या संदर्भातलं पत्र लिहिलेलं आहे। यावर सरकारने तात्काळ कारवाई करावी। ज्या दुकानदारांनी अशा पद्धतीचे बोगस बियाणे दिले त्या दुकानदारावर तो गुन्हे दाखल करावेत, परंतु ज्या कंपनीने हे उत्पादन केले त्या कंपनीला अगोदर दोषी धरावं आणि शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी बियाणे आणि खताचा पुरवठा सरकारच्या मार्फत सरकारने करावा अशा पद्धतीचं निवेदन मी कृषी मंत्र्याला दिलेलं आहे। पंचनामे करण्याच्या संदर्भातल्या सूचना कृषी खात्याला दिलेल्या आहेत। यावर सरकारनं गांभीर्यपूर्वक विचार करावा अशा पद्धतीचं निवेदन मी या ठिकाणी करतो। सोयाबीन उगवले नसल्याच्या तक्रारी जवळपास सर्वच भागातून येत असल्याने कृषी विभागाने पंचनामे सुरू केले आहेत। तळणी येथील अनेक शेतकऱ्यांनी पेरलेले सोयाबीन उगवलेच नाही। आमदार बालाजी कल्याणकर यांनी कृषी विभागाला सोबत घेऊन या भागाची पाहणी केली। बोगस बियाणामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी आणि बोगस बियाणे देणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करावी अशी मागणी आमदार कल्याणकर यांनी केली आहे। तळणी येथे पाहणी केल्यानंतर मला असं आढळून आलं की बऱ्याच ठिकाणी बऱ्याच गट नंबर उगवलं नाही बियाणं। आज शेतकऱ्याचं एवढा कष्टाचं बियाणं असून आज कष्टानं जे आज बियाणं विकत घेऊन आज पाहिल्यानंतर एवढा शेतकरी हळहळी झालेला आहे। आज उगवल्यानंतर शेतकरी दुखी झाला। जे ईगल कंपनी एक 2-4 कंपन्याने आज बी पेरून उगवलं नाही त्याच्याबद्दल मी साहेबाला सांगणार आहे की या कंपनीवर ब्लॅक लिस्ट मीन टाका, नाही तर याच्यावर कारवाई करा। आणि शेतकऱ्याला जे व्यापारी लोक भी फसवणूक करत असेल तर त्याच्यावर भी तात्काळ कारवाई करा म्हणून मी सूचना देणार आहे। कृषी विभागाने पंचनामे केले असून 4 कंपन्यांचे बियाणे उगवण झाली नसल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले। नियंत्रण कमिटी आहे ती उगवण शक्तीसाठी उपविभागीय कृषी अधिकारी, जिल्हा पंचायत समितीचे कृषी अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी आणि महाबीजचे प्रतिनिधी, त्या कंपनीचे प्रतिनिधी आणि सर्व कमिटी आणि मंडळ कृषी अधिकारी या सर्वांची एक कमिटी आहे। त्या कमिटीची पाहणी उघड शक्ती कमी आढळून आलेली आहे। जवळपास 3-4 कंपनीचे बियाणं इथं पेरलेले आहे, तर त्याचे 4 प्लॉट आज बघितले, त्या 4 प्लॉटमध्ये उघड शक्ती ही नगण्य आहे आणि बियाणं खोल न गेलं असताना सुद्धा एक बियाणं आहे ते कमी प्रमाणात उगवण शक्ती आढळून आलेली आहे। बोगस बियाणामुळे शेतकऱ्यांना आता दुबार पेरणी करावी लागणार आहे, त्यामुळे आता सरकारने मोफत बियाणे पुरवण्याची मागणी होत आहे। बोगस बियाणे निर्माण करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख उमेश मुंडे यांनी केली आहे। जिल्ह्यातील अनेक भागात खरीपाची पेरणी झाली आहे, अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाणे पेरले आहे पण सोयाबीन बियाणे उगवलेच नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत। सोयाबीन बियाणे उगवलेच नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत। शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे। दरम्यान अशा बोगस बियाणे निर्मिती करणाऱ्या कंपन्यांवर आणि व्यापाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख उमेश मुंडे यांनी केली आहे। अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मुंडे यांनी दिला आहे। आज आम्ही जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात आलेलो आहोत। या खरीप पेरणीमध्ये जे शेतकऱ्यांनी चांगला पाऊस पडल्यामुळे हळद कापूस सोयाबीन ह्या पिकांचे चांगल्या पण, परंतु या 10 दिवसाच्या काळामध्ये सोयाबीन पिकाचे 80% नुकसान झालेलं आहे। सोयाबीन हे उगवलंच नाही, न उगवल्यामुळे आज शेतकरी फार परेशान आहेत, हतबल झालेले आहे। अशी परिस्थिती सध्या उद्भवली की दुबार पेरणी करण्याचं संकट कुठं शेतकरी ठिकाणी वाढत आहे। ते असं का घडलं तर एकंदरीत चौकशी केली असता असं लक्षात येते की ज्या सोयाबीन विकणाऱ्या कंपन्या आहेत
ह्या कंपन्यांनी बोगस बियाणं तयार करून विकल्या गेलेल्या आहेत. ह्या बोगस बियाणं करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई होऊन गुन्हे दाखल व्हावेत आणि ह्या बोगस कंपन्यांचा माल विकणाऱ्या व्यापाऱ्यासुद्धा त्याच परिणाम गुन्हा दाखल करावा आणि त्यांच्यावर कारवाई करावी हे निवेदन देण्यासाठी आज आम्ही जिल्हा परिषद अधीक्षकांना आले आहोत. एवढंच नाही तर खताच्या विक्रीतही काळा बाजार झाला आहे. खत हे स्टॉक असताना दिल्या जात नाही, त्यांना चढ्या दराने त्यांचे दर आकारत आहेत. यावर पायबंद घालावा, अन्यथा आम्ही येणाऱ्या 8 दिवसाच्या काळामध्ये व्यापारी आणि जिल्हा कृषी अधिकाऱ्यावर धरणं आंदोलन करणार आहोत.